की वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महाराज मला कुणावरती आरोप टीका करायची नाही, पण ज्यांनी त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आज या सदनामध्ये महापुरुषांच्या बद्दल अपशब्द अभद्र बोललं जात, याचा तुम्हाला राग येईल का? द्या उत्तर, द्या. तुम्हाला संधी आहे, तुम्हाला आहे, माननीय उपमुख्यमंत्र्याला आहे, मुख्यमंत्र्याला आहे, सगळ्याला संधी आहे. हा विषय व्यक्तिगत घेऊ नका. आज काय झालं माहिती आहे? अध्यक्ष महाराज मनातलं बोलतो. 5 वर्ष मी सुद्धा वरच्या सदनामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. डॉक्टर साहेब आपण सत्ता पक्षात होता, अनेक विषय बोललो, पण अशा पद्धतीचं राजकारण कधी नव्हतं अध्यक्ष महाराज. की कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय ज्यावेळेस अंतिम आठवड्यामध्ये येतो, आपण अनेकदा सांगितलं कुठे साहेब, अनेक वेळेस प्रस्तावामध्ये आपण कायदा सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी काढल्या. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलत असताना सत्ता पक्षातल्या जवळजवळ 50 ते 60 आमदारांना वाय प्लस सिक्युरिटी असेल तर कायदा सुव्यवस्था खरंच राज्यात चांगली म्हणायचं? अध्यक्ष महाराज अंतिम आठवड्यावरती चर्चा करत असताना मी सबंध चर्चा ऐकत होतो. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी हा ठराव मांडला, भाषण केलं, त्यावेळेस मी जिकडे पाहत होतो तिकडे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, ज्यांनी रायडेश्वरावर आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य निर्माण करायची शपथ घेतली, मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहत होतो. माझ्या समोर महात्मा फुलेंचा या ठिकाणी या सभागृहामध्ये जिथं मी बसलोय समोर महात्मा फुलेंचं फोटो आहे. अध्यक्ष महाराज ज्या महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या पूर्वी स्त्री शिक्षणापासून शिक्षणाची चळवळ या ठिकाणी उभी केली आणि हा महाराष्ट्र घडवला. अध्यक्ष महाराज स्वराज्य माझा अधिकार आहे तो मिळवणारच त्या लोकमान्य टिळकांनी या देशाला सांगितलं. अध्यक्ष महाराज त्यांचाही फोटो, ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान दिलं ते वंदनीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा इथं आहे. ज्यांनी चळवळीतून आणि अहिंसेतून पारतंत्र्यातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते महात्मा गांधी सुद्धा अध्यक्ष महाराज या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील अहिंसेला. अध्यक्ष महाराज अतिशय पाठीमाग आपल्याला पंडित नेहरूजी दिसत आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश उभा केला, या देशाला विकासाकडे नेलं. आणि अध्यक्ष महाराज आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर पहिल्या 4-5 ओळी काय आहेत तर या महापुरुषांचा ज्यांचा आदर्श घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधान मिळालं, ज्या संविधानावरती हे सभागृह उभं राहिलं, ज्या संविधानावरती हे सभागृह चालतं, या विधिमंडळामध्ये कायदे निर्माण होतात, त्याच महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून या सभागृहात जर चर्चा होत असतील अध्यक्ष महाराज तर ते आपल्यासाठी, माझ्यासाठी तर अध्यक्ष महाराज या सदनातल्या प्रत्येक सदस्यासाठी सुद्धा ही शर्मेची बाब आहे. डॉक्टर कुठे साहेब नाहीयेत, कुठे नाही, जागा बदलली, थोडं आणखी पुढे आलात तर बरं होईल शपथ घेतल्यावर. अध्यक्ष महाराज कुठे साहेबांनी एवढं भाषण केलं, आपण गले मिल जाओ यार, रूह से रूह मिल जाएगी, क्या बात कर रहे हो. अध्यक्ष महाराज तुम्ही डॉक्टर साहेब एवढं चांगलं भाषण केलं, पोट तिडकी ना, पुढच्या पिढीनं कसं यावं, कसं यावं, कसं यावं, कुणाचा आदर्श घेऊन यावं, तुमचा माझा या सदनातल्या सदस्याचा, सत्ता पक्षाचा, विरोधी पक्षाचा, कुणाचा आदर्श घेऊन यावा. अध्यक्ष महाराज काही प्रघात आणि काही प्रेसिडेंट्स असे पडायला लागलेत की या पिढीत पहिल्यांदा निवडून आलेल्या माझ्यासारख्या सदस्याला सुद्धा वाटत असेल डॉक्टर कुटे साहेब तुमच्यासारखं की राजकारण राजकारण राहिलं नाही, एवढ्या खालच्या पातळीवर गेलंय. अरे वाका झुका, नाही झुकलात मान कापू अशी परिस्थिती असेल तर अध्यक्ष महाराज या सदनाला, या महाराष्ट्रातल्या इतिहास, पानिपतच्या लढाईत पानिपत झालं,
पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस समोर मरण दिसत होत त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाने एकच आवाज केला होता, बचेंगे तो और लढेंगे। आज तीच म्हणायची वेळ आली विरोधी पक्षावर, बचेंगे तो और लढेंगे। एक वस्तुस्थिती आहे। अध्यक्ष महाराज, मला कुणावरती आरोप टीका करायची नाही, पण ज्यांनी त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे। आज या सदनामध्ये महापुरुषांच्या बद्दल अपशब्द अभद्र बोलला जात, म्हणून या ठिकाणी चर्चेला अंतिम आठवड्यामध्ये प्रस्ताव येतो, ज्या महापुरुषांच्या नावावर आपण राजकारण समाजकारण करतो। आणि अध्यक्ष महाराज त्यांच्याबद्दल अभद्र बोललं तर सरकार सत्ता पक्ष कुणी कसल्याही पद्धतीची कारवाई करत नाही, कुणी काही बोलत नाही। आम्हाला या देशाच्या माननीय पंतप्रधानाबद्दल आदर आहे, पण त्यांच्याबद्दल एक चुकीचं ट्विट, एक व्हॉट्सअप चुकीचा आलेला मेसेज, त्याला मात्र लगेच जेलमध्ये घातल्या जातं। अध्यक्ष महाराज या गोष्टीचं वाईट, मी आदर आहे म्हणलं, मी आदर आहे, तिथं यायचं असेल तर तिथपर्यंत येतो अभिमन्यू, बसून बोलू नका, चालू दे, जितकं आपण बसून बोलू तितकं आपला वेळ जाईल। अभिमन्यूराव नामदेव पायरे त्यांना बोललंच पाहिजे, ते स्वाभाविक आहे, पण अध्यक्ष महाराज मला एकच सांगायचं, तितकाच वेळ जास्त जाईल आपला, बघा लक्षात घ्या। इथून पुढे या महाराष्ट्राच्या या सदनात अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला आणि या देशातल्या 133 कोटी जनतेला हे आश्वासित केलं पाहिजे की इथून पुढे या आमच्या महापुरुषाबद्दल जर कुणी अभद्र शब्द काढला, कायद्याची गरज नाही डॉक्टर कुटे साहेब, कायदा अगोदरच आहे, तुमच्यात हिंमत असली पाहिजे ते कायदा वापरून त्यांना जेलमध्ये घालायची, ती हिंमत नाही। इथं एका देशाच्या माननीय पंतप्रधानाबद्दल बोललं तर तुम्हाला राग येतो, पण महापुरुषांबद्दल बोललं तर तुम्हाला राग येत नाही, असं जर मी आता तुम्हाला म्हणलं तर ह्याचा तुम्हाला राग येईल, याचा तुम्हाला राग येईल का? द्या उत्तर, द्या, तुम्हाला संधी आहे, तुम्हाला आहे, माननीय उपमुख्यमंत्र्याला आहे, मुख्यमंत्र्याला आहे, सगळ्याला संधी आहे। हा विषय व्यक्तिगत घेऊ नका। आज काय झालं माहिती आहे, अध्यक्ष महाराज मनातलं बोलतो, 5 वर्ष मी सुद्धा वरच्या सदनामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, डॉक्टर साहेब आपण सत्ता पक्षात होता, अनेक विषय बोललो, पण अशा पद्धतीचं राजकारण कधी नव्हतं। अध्यक्ष महाराज एक शब्द जर चुकीचा बोलला तर इथं एवढ्या बिलो द बेल्ट खालच्या पातळीवर जाऊन त्याला संपवायचंच, त्याचं काहीतरी काढायचंच, त्याला मारायचंच, अशा पद्धतीनं लोकशाही अध्यक्ष महाराज परवडणार आहे का सांगा? आज तिकडे आहेत, इकडे आहेत, असं आहे, तसं आहे, सगळं आहे। अध्यक्ष महाराज हे लोकशाहीला धरून नाही, आज आमचा गळा कापाल, परिस्थिती बदलत असते। आज तुम्ही समुद्र झालात, पण आपली ओळख विसरू नका। माझं एवढंच म्हणणं आहे, अध्यक्ष महाराज या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आला। मला एक गोष्ट लक्षात आली की कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय ज्यावेळेस अंतिम आठवड्यामध्ये येतो, आपण अनेकदा सांगितलं डॉक्टर कुटे साहेब, अनेक वेळेस प्रस्तावामध्ये आपण कायदा सुव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी काढल्या, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलत असताना सत्ता पक्षातल्या जवळजवळ 50 ते 60 आमदारांना वाय प्लस सिक्युरिटी असेल तर कायदा सुव्यवस्था खरंच राज्यात चांगली म्हणायचं? मला प्रश्न पडला, याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज मला। जर सत्ता पक्षातल्या आमदारांना जर वाय प्लस कॅटेगरीची सुरक्षा लागत असेल तर खरंच सांगा या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे का? खरंच सांगा। अरे तुम्ही तर निधड्याच येतील ना, नवीन सरकार आलंय, स्थापन केलंय, काम करताय, ह्या सगळ्या गोष्टी वेगळी आहे, पण अध्यक्ष महाराज तुम्ही सत्तेत आहात, सत्ता स्थापित केली आहे, तुम्ही म्हणता हे लोकांचं सरकार आहे आणि लोकांची तुम्हाला मान्यता, तर मग लोकप्रतिनिधींनी एवढं मोठं संरक्षण घेऊन फिरायची गरज काय? तुमची लोकमान्यता आहे ना अध्यक्ष महाराज, हा विचार करण्याचा विषय आहे। अध्यक्ष महाराज अनेक विषय आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोललं गेलं, अनेक महापुरुषांच्या महात्मा फुलेंच्या बाबतीत बोललं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर साहेब विचार करा,
पुढची पिढी तुम्ही म्हणताय की काय येत नाही, तर पुढची पिढी येण्यासाठी आपल्याला या सदनात कमीत कमी या सर्व विषयावर सत्ता पक्ष विरोधी पक्ष म्हणून नाही तर या सदनातले सदस्य म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. एकाला एक आणि एकाला एक न्याय करून जमणार नाही. अध्यक्ष महाराज, अनेक विषयाच्या संदर्भात भ्रष्टाचार झाला, कुणी केला, काय विषय झाला, आदरणीय दादांनी विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका स्पष्ट केली. जे चुकलंय तिकडला असो इकडला असो तुम्ही शिक्षा करा. विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावात सरकारला हे आव्हान केलंय, जे चुकलंय ते आमचं असेल तुमचं असेल, शिक्षा करा. पण हिंमत ठेवा, जे दादा बोलले ते करायची. अध्यक्ष महाराज, एक विषय निघाला टीएटीचा, तुम्हीच डॉक्टर.